तर तुतारी वाजवण्याचं मिटकरींचं चॅलेंज आव्हाडांनी पूर्ण केलंय. तुतारी वाजवल्यास 1 लाखांचा चेक देण्याचं मिटकरींनी चॅलेंज दिलं होतं. मात्र आव्हाडांनी एकट्यानं तुतारी वाजवावी असं मिटकरी म्हणाली. पराभूत झाल्यास 1 लाखांचा चेक द्यायला तयार आहे असं मिटकरींनी म्हटलं होतं. मात्र चेक लिहिताना अमोल मिटकरींनी तपशील चुकवला. आव्हाडांचं पोट पुढं आलेलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले. जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. 1 लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे. 26 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधानभवनला. पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी, पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा 1 लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला 50,000 रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा 2 महिन्याचा पगार घेऊन जावा.